राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना धुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन मित्रपक्षांच्या दबावामुळे घेणार भाजपा अध्यक्षांची मुख्यमंत्री भेट आज नांदेड मध्य रेल्वे नांदेड विभागातील खासदारांची बैठक 26 जानेवारी पर्यंत देगलूर नाका रस्त्याचे काम डांबरीकरणासह पूर्ण करा जिल्हाधिकारी धीरज कुमार मालेगाव येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 वर्षीय शेतकऱ्यांची आत्महत्या होटाळकर यांचा वाढदिवस साध्यापणाने साजरा करणार दिलीप पांढरे आता बातमीपत्र विस्ताराने स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपब्लिकन पार्टी शिवसंग्राम आणि राष्ट्रीय समाज पार्टी या महायुतीतील मित्रपक्षांना सत्तेत सामावून घेण्यासाठी त्यांच्याकडून दबाव वाढत असून याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2 दिवसासाठी दिल्लीत जाऊन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं परंतु मित्रपक्षांना सत्तेत कसा वाटा द्यायचा असा प्रश्न मुख्यमंत्र्यांपुढे आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी विनायक मेटे यांचा शिवसंग्राम आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीने मंत्रिपदे मागितली आहेत परंतु जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पार्टीचे एकमेव आमदार वगळता अन्य तिन्ही पक्षांचाही विधानसभेत अथवा विधान परिषदेत एकही आमदार नाही या तिन्ही मित्रपक्षांना मंत्रिपदे दिली तर त्यांना विधान परिषदेवरही निवडून येण्याची जबाबदारी भाजपाची असेल तसेच विधान परिषदेच्या 5 जागा सध्या रिक्त आहेत त्यापैकी 3 जागा भाजपाला मिळतील पण त्यांच्या जागांसाठी भाजपामध्येच मोठी रस्सीखेच सुरू आहे म्हणून मंत्रिपदे दिली तरी विधान परिषदेवर मित्रपक्षांच्या नेत्यांना कसे निवडून आणायचे असा प्रश्न भाजपाकडूनही सुभाष देशमुख जयकुमार रावल डॉक्टर संजय कुटे तसंच मुंबईतून एकाची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागेल मंत्रिमंडळाचा विस्तार जानेवारीतच करायचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले असून त्यासंदर्भात दिल्लीत जाऊन ते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांनी लोकसभेत मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतरही आज बैठक होत असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान नूतन वर्षानिमित्त नवीन वर्षाच्या नवीन संकल्पनाची माहिती देताना पत्रकार परिषदेत विविध विषयांवर आपली भूमिका मांडली होती यावेळी त्यांनी रेल्वे प्रश्नाच्या संदर्भातील आपले मनोगत व्यक्त केले होते दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा मुंबई नागपूर पुणे हैदराबाद या प्रमुख मार्गावर जलद रेल्वे गाड्या सोडण्यात याव्यात मुदखेड परभणी मार्गे दुहेरीकरण यांच्यासह अनेक महत्वपूर्ण प्रश्न मांडणार असल्याचं सांगितलं होतं आज दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात येणाऱ्या सर्व खासदारांची बैठक होत आहे या बैठकीत महाराष्ट्रातील वाशिम हिंगोली नांदेड परभणी जालना औरंगाबाद अकोला अमरावती यासह अन्य ठिकाणचे खासदार उपस्थित राहणार आहेत देगलूर नाका मुख्य रस्त्याचे रखडलेले विकास काम डांबरीकरणासह 26 जानेवारी पर्यंत पूर्ण करा अशा सूचना जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी मनपा प्रशासनाला दिल्या आहेत ते मनपा प्रशासकीय अधिकारी व इन्साफच्या प्रतिनिधी मंडळासोबत घेतलेल्या विशेष बैठकीत बोलत होते या बैठकीमध्ये मनपाचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे मनपाचे सर्व विभाग प्रमुख अधिकारी व तनिजम ये इन्साफचे फारूक अहमद व सर्व पदाधिकारी उपस्थित होते गेल्या 1.5 वर्षांपासून 2.5 लाखाहून अधिक दाट लोकवस्ती असलेल्या परिसराची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्टेशन ते देगलूर नाका रस्त्याचे काम ड्रेनेज लाईन पूर्ण होऊनही काही ना काही कारणाने रखडलेले असल्याने परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत या गंभीर प्रश्नाची दखल जिल्हा प्रशासनाने घ्यावी या हेतूने सामाजिक संघटना तंजीम ए इन्साफच्या वतीने 18 डिसेंबर रोजी निवेदन देऊन व 5 जानेवारी रोजी 5000 अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष घालून तातडीने निर्देश देण्याची विनंती केली होती जनसामान्याच्या या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाची तातडीने बैठक बोलावून रस्त्याच्या कामाकरिता 26 जानेवारी पर्यंत मुदत देऊन स्वतंत्र त्या मार्गाचे निरीक्षण करण्याचे आश्वासन दिले वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र
माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज होटाळकर यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रवींद्र चव्हाण, माननीय बाळासाहेब शिंदे, माननीय मांजरमकर, माननीय सुरेश जाधव, माननीय माणिक चव्हाण, प्रकाशक आमदार वसंतराव चव्हाण, मित्रमंडळ नायगाव. माजी शिक्षण व अर्थ सभापती माननीय शिवराज पाटील होटाळकर यांच्या 41व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिक्षण व आरोग्य सभापती संजय बेळगे. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकूर हॉटेलमध्येच. शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल. थालीची वेळ सकाळी 11 ते 3:30 पर्यंत आणि सायंकाळी 7 ते 11 पर्यंत. किटी पार्टी, गेट टुगेदर पार्टी, लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला. दुर्वांकूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल आहे ना सक्तीला. एक वेळ नक्की भेट द्या. संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड. संपर्क 9921022221, 9852221, 9970943387. शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी, त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 94230350. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. सततची नापिकी व कर्जाला कंटाळून मालेगाव तालुका अर्धापूर येथील एका तरुण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मालेगाव येथील प्रभाकर नामदेव इंगोले वय वर्ष 30 यांच्याकडे असलेल्या शेतीमध्ये सततची नापिकी होत होती. यावर्षी पाऊस कमी झाल्याने पिकाचे उत्पादन झाले नाही, तसेच बँककडून घेतलेल्या कर्जाचे व्याज आणि रक्कमही वाढत गेली, त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवेचनेत सापडलेल्या प्रभाकर इंगोले यांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले, त्यामुळे त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुपारच्या सुमारास मालेगाव येथील स्मशानभूमीत मयत प्रभाकर इंगोले यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले असा परिवार आहे. राज्यावर आलेले दुष्काळी संकट पाहता जिल्हा परिषदचे माजी सभापती शिवराज पाटील होटाळकर यांचा वाढदिवस साध्यापणाने साजरा करून सामाजिक बांधिलकी जपणार असल्याची माहिती होटाळकर मित्रमंडळाचे अध्यक्ष दिलीप पांढरे यांनी दिली आहे. दिनांक 8 जानेवारी रोजी भारत जिनिंग येथे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी महानोकर भरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार डीपी सावंत, आमदार वसंत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले, शिक्षण सभापती संजय बेळगे, डीबी पाटील होटाळकर, नौकर भरती प्रमुख सूर्यकांत मुळे यांची उपस्थिती राहणार आहे. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावर्त करणारी बेमानी या सुवर्ण पदक विजेत्या कथेची सादरीकरण होणार आहे. तर दिनांक 13 जानेवारी रोजी राजश्री शाहू महाराज सेवाभावी संस्था लोहगावच्या वतीने आंधत्व निवारण समिती लातूर व उदगीर लायन्स नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रदान व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर लोहगाव येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्रिमंडळातर्फे दिलीप पांढरे, राहुल नकाते, गणेश पवार, बाबूराव पवार हिरवाळे, संजय मांजरमकर, सुरेश खंडगावकर, मुन्ना वडजे, दत्ता इज्जत गावकर यांनी केला आहे. आज असणारी काही वाढदिवस: शिवराज पाटील होटाळकर, मनीषा कुमार सिंह, प्रियंका सिंह, मनीष किरार, अजय पोल, शीतल भंडारी या सर्वांना नमस्कार. लाईतर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन. मित्रपक्षांच्या दबावामुळे घेणार भाजपा अध्यक्षांची मुख्यमंत्री भेट. आज नांदेड मध्य रेल्वे नांदेड विभागातील खासदारांची बैठक.
26 जानेवारी पर्यंत देगलूर नाका रस्त्याचे काम डांबरीकरणासह पूर्ण करा. जिल्हाधिकारी धीरज कुमार. मालेगाव येथे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 वर्षीय शेतकऱ्यांची आत्महत्या. होटाळकर यांचा वाढदिवस साध्यापणाने साजरा करणार दिलीप पांढरे. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ.